जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यामध्ये एका अनुसूचित जाती जमातीच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली होती। या घटनेचा निषेध करत जळगावात अनुसूचित जाती जमाती अत्याचार विरोधी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले। या घटनेचा खटला जलदगती न्यायालयात चालवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे। वास्तविकता आलेली नाही त्या एफआयआर मध्ये। आमची मागणी अशी आहे की ती एफआयआर परत नोंदण्यात यावी। जे जे लोक आरोपींचे पूर्ण नाव त्यांनी दिलेले नाही, अपूर्ण नाव दिलेले, याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरतंय, कुठेतरी हा मागासवर्गीयांचा अन्याय झालेला आहे, त्या विद्यार्थिनीवर अन्याय झालेला आहे, त्याच्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा कोणीतरी प्रयत्न करत आहे असा आमचा ठाम आरोप आहे।